जगदीश इलेवन संघाचा कर्णधार आणि छत्रपती वॉरियर्स संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. सामना सुरू होण्यापूर्वी तर नाणेफेक करतील संदीप शेलार. यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. रवि सर, आज सुपर संडे, संध्याकाळपर्यंत नक्कीच संपूर्ण नांदेडने, मौजे नांदेडने, ग्रामस्थ सगळे प्रेक्षक वर्ग इथे वाढताना दिसतील. तर पुढील सामन्याची नाणेफेक होते तत्पूर्वी या स्पर्धेसाठी तन मन धनाने त्यांनी सरळ हस्ते मदत केलेली आहे त्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. सर्वश्री एका बाजूला आहे 2023, एका बाजूला NPL. कोण बोलणार दरम्यान नाणेफेक होते तर NPL आलेले 2023 बोलणं होतं तर फलंदाजी घेतलेले अभिनंदन. तर आपण आपला निर्णय कळवायचा आहे फलंदाजी. फलंदाजी घेतलेले किती धावा करण्याचा प्रयत्न करेल? 40-50. असे कोणते फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्ही निर्धारित आहात? आकाश आहे, ऋषी पाटील आहे, ऋषी सुतार आहे, महेश पाटील आहे. तर प्रकाश सुतार, आपण नाणेफेक आले तर आपला नाणेफेक जर जिंकले असते तर काय काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. त्याप्रमाणेच झालेलं आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 रोखण्याचा प्रयत्न करू. 40. तर गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर या ठिकाणी सामना सुरू होण्यापूर्वी मी पुन्हा एकदा दात्यांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. सर्वश्री सन्माननीय रमेश शंकर सिकंदर पटेल समाजसेवक महापोली यांच्याकडनं प्रथम द्वितीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफ्या तसेच मालिकावीर आकर्षक ट्रॉफी आणि फलंदाज गोलंदाज संपूर्ण स्पर्धेकरता आकर्षक ट्रॉफ्या आलेल्या आहेत. तत्पूर्वी रामचंद्र शेलार आनगाव या सन्माननीय अतिथींना मी विनंती करतो की व्यासपीठावर येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायचे. त्यानंतर सामनावीर पुरस्कार संपूर्ण ट्रॉफ्या ज्या उपलब्ध झालेल्या आहेत ते स्वर्गीय रोहिदास पाटील यांचे सुपुत्र ऋषी पाटील आणि त्यांचे भाचे अभिषेक शेलार यांच्या माध्यमातून, तर संदीप अशोक पाटील यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, तर शिवानंद पाटील साहेब समाजसेवक यांच्याकडनं शीतपेयाची व्यवस्था सामनावीर पुरस्कार. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. त्यानंतर मान्यवरांसाठी स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह उपलब्ध झालेले ते अनिकेत शेलार समाजसेवक नांदेडने यांच्या माध्यमातून, तर परेश शेलार यांनी प्रथम पारितोषिक व भानुदास शेलार यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक उपलब्ध झालेले आहेत. आणि पुण्याचं काम म्हणजे पाण्याची व्यवस्था दीपक जाधव साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद. तर सर, मंचावर आगमन झाले आमचे मान्यवर ओमकारजी पाटील तसेच राजरामजी राऊत रामचंद्र शेलार यांचं या व्यासपीठावर आगमन झाले. दादा, आपले या व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा आपण जाऊया मैदानमध्ये जिथे धावसंख्या झालेले 2. हॅलो, चांगला फटका पाहायला मिळतो अनिलच्या बॅट मधून. तेवढं चांगलं शत्ररक्षण धीरज याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या एका धावाने धावसंख्या झालेली इनमिन 3. बिनबाद 3 जिंकण्यासाठी 50 धावाचं मोठं आव्हान आहे. टीम खुशी 11 सांगाला लो स्कोर कोणाच्या नावावर असेल तर खुशी 11 फक्त 22. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू उडून दिलाय. चेंडू जाईल सीमारच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय हा दमदार नांदेडला प्रीमियर चौका. चिन्ह चिन्ह असा
धाव संख्या 8 सन्माननीय मान्यवर आगमन अविनाश जी पाटील अनगाव तसेच निलेश जी भाऊ शेलार साखरोळी मंचावर आगमन झालेले या नांदेडने प्रीमियर लीग 2023 मध्ये आपले मनापासून हार्दिक 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 आभार। धाव संख्या 8 चांगला चेंडू आहे, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो आलिनाच्या बॅट मधून, सुंदर क्षेत्ररक्षण आणि फक्त एकच धाव, धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या झालेले बिनबद 9। 50 धावांची मोठी आवश्यकता आहे टीम खुशी 11 संघाला, सामना जिंकायचा असेल ना तर मोठे फटके मारावेच लागतील। प्रमोद आणि अनिल एक दोन धडाकेबाज फलंदाज मानले जात आहेत खुशी 11 संघाचे, गोलंदाज सज्ज झालाय, एक षटक संपलेला, दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय दर्शन। रवी सर, कालच्या दिवसात दर्शन या गोलंदाजाने दोन षटक हाताळले होते, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या मार्फत झालेलं होतं, पाहूया तो आता पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी तारण ठरतो की नाही, कारण 49 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावसंख्या उभारलेली होती, धावसंख्या झाली या षटकाच्या समाप्तीनंतर 9 बिनबाद 9। दर्शन एक चांगल्या शैलीचा गोलंदाज व्यासपीठाच्या बाजूने उजव्या हाताने मारा करतोय, अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाला गुदगुले करत जाणार चेंडू, हा एक धाव मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, एका धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, बिनबाद 10 आणि पुढचा चेंडू पहा, क्षेत्ररक्ष मध्ये वारंवार बदल करताना आपण पाहतोय मनीष पाटीलला, मनीष पाटीलला थोडासा फ्लॉप ठरतो या स्पर्धेमध्ये, कारण कालच्या दिवसापासून आपण मनीष पाटीलला पाहतोय, प्रयत्न करतोय फलंदाजी करण्याचा परंतु असे अयशस्वी ठरतोय, गोलंदाज युवा गोलंदाज उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक सज्ज आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आलाय हा षटकार। वाढलेले धावसंख्या झालेले 16, मी सांगितलं ना कारण सामना जर जिंकायचा असेल खुशी 11 संघाला तर मोठे फटके मारावेच लागतील। हाही चांगला फटका प्रमोदाच्या बॅट मधून आलेला, एकच धाव, थोडीशी खराब फेक परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाही, धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या झालेली 17 बिनबाद 17, एक षटकार आणि एक चौकारांशी खेळी करताना आपण पाहतोय प्रमोदला, प्रमोद सुतार एका बाजूला, प्रमोद सुतार तर एका बाजूला अनिल, थोडा वेळ हवे चेंडू प्रयत्न केला परंतु असफल ठरतो क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय सुमारशी बाहेर, आमचे पंच मयूर इशारा करतात की हा आला चौकार। फटका बसलाय की काय, यस आणि बाद होतो फलंदाज आमच्या गावचे सरपंच बॅक टू डगआउट अनिल।
गोलंदाज सज्ज आहे दर्शन। एक युवा गोलंदाज धावसंख्या झाले 4 ने धावसंख्या वाढलेले धावसंख्या झाले 25 म्हणजे अजून 25 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडू मध्ये 25 धावा जमा झालेत, आता 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 50-50 संधी दोन्ही संघाला। जी सरासरी हवी होती ना खुशी इलेव्हन संघाला, ती मात्र प्राप्त केलेली आहे। 12 चेंडू 25 धावा आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे, परंतु जोपर्यंत प्रमोद खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत खुशी इलेव्हन संघाच्या आशा मावळलेल्या नाहीत। आणि एक धडाकेबाज फलंदाज, एक अनुभवी ज्याच्याकडून भरपूर वर्षाचा अनुभवाचा भरणा आहे आणि तो आता पुढे काढताना आपण पाहतोय प्रमोदला। गोलंदाज आलेले सुनील गोलंदाज कोण आहे? सुनील विदेश डवकुरे आताचा गोलंदाज सामना करणारे उजव्या हाताचा फलंदाज प्रमोद। पहिला चेंडू मी नेहमी सांगतो की डावखुरे आताचे जे गोलंदाज असताना त्यांना निसर्गाची एक देण असते, कारण त्या चेंडू कट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते। आणि पहिला चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर निघतोय, ढगाळ असं वातावरण पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये, अक्षरशः सूर्यदेव आपल्यापासून लपंडाव खेळताना। चेंडू जातो सीमारच्या बाहेर, दोन्ही क्षेत्रांची दरार आणि त्याच्यातून चेंडू फरार। असेच फटक्यांची आवश्यकता आहे टीम खुशी इलेव्हन संघाला। सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवसाचा सर्व ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेचा आनंद उठतायत। रविवारचा दिवस आणि आपण मैदान मध्ये पाहत आहे, इथे मेंढर सुद्धा आलेत, म्हणजे धनगराची बाणू धनगराची, आणि ते गाणी सुद्धा आपल्यापर्यंत येईल यात शंकात नाही, कारण डीजे आमचे मास्टर इतके हुशार आहेत ना, का कमी व्हायचा आमचा हा दक्ष, परंतु चांगली कामगिरी। उडवला चेंडू, मी नेहमी सांगतो जेव्हा संघाला धोका तेव्हा बिनधास ठोका, आणि तो फटका आलाय कोणाच्या बॅट मध्ये तर तो प्रमोद यांच्या बॅट मधून षटकार। ते मगर जाने का नाही वेळ कोणाला जायसाठी, कारण इथे अख्खा गाव खेळतोय नांदीत नाही कोणाजवळ वेळ नाही दादा। हाई चालू जाईल की काही आणि गेला सीमारच्या बाहेर, हाई षटकार।
मी सांगितलं जोपर्यंत प्रमोद मैदानावर राहणार तोपर्यंत या खुशी इलेव्हन संघाची आशा काही मावळलेली नाही। आज फटके पाहायला मिळतात, धावसंख्या मात्र झपाट्याने वाढलेली आहे। धावसंख्या झालेले 41, संघाला धोका बिंदास ठोका आणि ते ठोके प्रमोद याच्या बॅट मधून। षटकाराची हॅट्रिक वर आहे, जर षटकाराची हॅट्रिक मारली तर संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे। अनिल सरपंचाने 3 विकेट घेतलेले, दुसरी हॅट्रिक होऊ शकते कारण त्या पद्धतीने फलंदाजी करतो प्रमोद। हे पहा, ये भाई बचने का तरीका नाही, चेंडू जाईल सीमारच्या बाहेर, आलाय चौकार, 1-5 धावा। षटकार हॅट्रिक वर आहे, 500 रुपयाचं पारितोषिक संदीप पाटील यांच्याकडून आहे आणि एक पारितोषिक पटकावलेले अनिल याने, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने शेजारी। एक तर धावा कमी आहेत ना, अशा धावा तुम्ही बाल करतायत। षटकाराची हॅट्रिक, पहिली षटकाराची हॅट्रिक कोणाच्या नावावर आणि विजयाचा फटका आलाय प्रमोदाच्या बॅट मधून। त्यानंतर ओमकारजी पाटील, ओमकारजी पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मी अनिकेत शेलार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय ओमकारजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर अनगाव गावचे समाजसेवक आमचे मित्र, त्याने आमच्याकडे अजून बघितलेलं नाही, असे राजारामजी राऊत साहेब यांचा देखील या ठिकाणी आम्ही शब्दसुमनांनी प्रथम स्वागत करतो आणि सुरेश काका यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते रोहिदास पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे।
महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे। राजारामजी राऊत साहेब, त्यानंतर अविनाशजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान होतो आहे। अनिकेत शेलार यांना मी विनंती करेन की अविनाश पाटील साहेब अनगाव यांचा देखील शुभ सन्मान अनिकेत शेलार यांनी करावा। या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत पुन्हा एकदा त्यांचा शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा निलेश जी शेलार साहेब साकरोली यांचा देखील शुभ सन्मान मी अनिकेत शेलार यांना विनंती करेन की त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त रोहिदास पाटील प्रतिष्ठानतर्फे करण्यात यावा। त्यानंतर अनगाव गावचे समाजसेवक एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रवींद्रजी गोडबोले यांचा देखील शुभ सन्मान मी अनिकेत शेलार यांना विनंती करेन की रवींद्र गोडबोले साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने मी शब्दसुमनांनी देखील आभार व्यक्त करतो की या गावच्या त्यांच्या नांदेटेने गावच्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहून त्या गावची एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी हातभार लावला त्याबद्दल समस्त मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार। तर पंचांनी सामना मैदानातला सुरू करा। तर आता झालेल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जातोय प्रमोद सुतार। 9 चेंडू 34 धावांची धमाकेदार फलंदाजी आणि त्याच्यात आणखीन भर म्हणून विकेट हॅट्रिक देखील त्यांनी साध्य केली। विकेट हॅट्रिक अनिल यांनी केलेली आणि 3 षटकार मारलेले प्रमोद सुतार सामनावीर। तर मी अनगाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजारामजी राऊत साहेब यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव करायचा आहे। अतिशय सुंदर अशी खेळी या ठिकाणी साकारलेली आहे। प्रथम सन्मान चिन्ह राजारामजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते, क्षेत्ररक्षण लावून घ्या। त्यानंतर रामचंद्रजी शेलार अनगाव यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करण्यात यावा। त्यानंतर निलेशजी शेलार साकरोली यांच्या शुभ हस्ते शीतपेय। तर पेनल्टी लागेल फिल्डिंग लाव क्षेत्ररक्षण लावून घ्या ना। 2 धावांची पेनल्टी बसेल, कृपया क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या। फलंदाज मैदानात गेलेले आहेत। तर पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आभार मानून पुढील सामन्याचं समालोचनाकडे वळूया। सामना 4 षटकांचा आहे। अतिशय सुंदर आयोजन नियोजन नांदेटने मौजे नांदेटने गावाकडनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। संपूर्ण गावातून पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतोय की 6 संघ या ठिकाणी साखळी पद्धतीचे सामने कालपासून या स्पर्धेला सुरुवात आहे आणि कालपासून खेळतायत। आणि आजचा शेवटचा दिवस निश्चितच आपण वेळात वेळ काढून आलात, कदाचित आणखीन वेळ असेल तर संध्याकाळी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला देखील आवर्जून उपस्थित राहावं असे आयोजकांच्या वतीने मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो। दरम्यान सामन्याला सुरुवात करा। सामना 4 षटकांचा आहे। पंचाने सामना सुरू करा।
या ठिकाणी गावचे संघ खेळतात खुशी एंटरप्राइजेस जगदीश इलेवन छत्रपति वॉरियर्स आम्ही नांदेडनेकर टाइगर बॉयज रोहिदास पाटील प्रतिष्ठान असे आणि टाइगर बॉयज असे सहा संघ आयोजकांचं म्हणणं पेनल्टीला वाव आहे सामना सुरू करा मंचांनी पहिला चेंडू जोरदार टोलण्याचा प्रयत्न परंतु कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही मात्र एक धाव बाईच्या रूपात एका धावेने अतिरिक्त धावेने संघाची सुरुवात होते एका धावेने सामना चार षटकांचा आहे दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि विलंब करू नका तर या ठिकाणी दोन धावांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे जगदीश इलेवन संघाला कारण त्यांचे आठच खेळाडू मैदानात उतरलेले आहेत ते नंतर आम्ही याच्यामध्ये प्लस करू दरम्यान एक चेंडू एक धाव रक्षात्मक खेळ सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया आणि पहिला गडी धावचीच्या रूपात बाद होतोय एक गडी बाद एक खराब सुरुवात म्हणता येईल भल्यांची उडवून झोप आयोजन केलं आलग भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलं आलग या ठिकाणी आधीच्या झालेल्या सामन्यात मी एक लहानसा खेळाडू बघितला तो साधारण काहीतरी इथे चर्चा चालू होती की सातवी इयत्तेत शिकत आहे आणि अतिशय चपळ असा खेळाडू आहे तर असं म्हणतात की शाळा चांगली असली की मुलं शिकतात पण असं काही नाही मुलं चांगली असली की शाळा शिकतात तसा प्रकार आहे आणि तो लहान मुलगा या ठिकाणी ह्या एन पी एल स्पर्धा खेळण्यासाठी उतरला सुरेख चेंडू होता मात्र फाईन लेगच्या दिशेने टटावले थोडंसं खराब क्षेत्ररक्षणांनी त्या फायदा उचलताना फलंदाजांनी दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत या दोन धावांनीशी संघाची धावसंख्या पोचते एक गडी बाद तीन मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या पेनल्टीच्या दोन धावा आहेत ही एकेरी बाजू संपल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील दरम्यान गोलंदाज अनिल कालपासून अनिल याचा चांगला खेळ राहिलेला आहे परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे दोन्ही फॉर्मॅटमध्ये आता मात्र उंचावरून टोळवलेला आहे चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर आणि हा उत्तुंग षटकार या सहा धावांनी संघाची धावसंख्या थोडीशी फुकते एक गडी बाद नऊ आयवा झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे संपूर्ण दिवसासाठी पण खेळाडूंना नाही याची नोंद घ्या प्रेक्षकांनी कोणी दरम्यान अतिरिक्त वायफल चेंडू म्हणून पंचांकडनं वाईड बॉलचा इशारा आलेला आहे या अतिरिक्त धावीने संघाची धावसंख्या पोचते एक गडी बाद 10 पहिलं षटक मार्गस्थ हलकासा अपील पंचांनी फेटाळून लावलेला आहे चेंडू जातो निर्धाव दरम्यान प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आहे कालच्या दिवसात दोघा तिघांनी झेल घेतलेला होता मात्र नियम असा आहे की या स्पर्धेच्या खेळाडूंनी नाही पुन्हा एकदा आक्रमकतेवर भर दिलेला आहे छत्रपती वॉरियर्स संघाने आणि हा या षटकातला दुसरा षटकार या षटकाने संघाची धावसंख्या पोचते 16 एक गडी बाद 16
दोन तीन खेळाडूंची कमतरता इथे भासलेली दिसते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना छत्रपती वॉरियर संघाने आक्रमण केलेले पहिल्या षटकात दोन अप्रतिम षटकारानेशी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे एक गडी बाद 16. आता पूर्ण संघ तयार झालेला आहे तो जगदीश इलेवन संघाचा. जगदीश इलेवन आणि टायगर बॉईज या दोन्ही संघांची कालपासून सुमार कामगिरी पाहायला मिळते. पाच चेंडू येत आहे शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने एका धावेसाठी एका धावेने वाढती धावसंख्या पोचते एक गडी बाद 17. दरम्यान पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय आता मात्र उंच उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा दुसरा धक्का बसतोय. सतरा दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या बऱ्यापैकी उभारलेले मात्र दोन गडी बाद झालेले आहेत ऋषी पाटील आणि ऋषी सुतार. हा पहिला धावचीच्या रूपात गडी बाद झाला होता आणि आता ऋषी पाटील रामदास याने आक्रमण केलेले आहे अजून खेळपट्टीवर तक देऊन. हा रामदास झेलबाद झालेले नवीन फलंदाज आलेला आहे आकाश. चांगली सुरुवात म्हणता येईल चार षटकांच्या सामन्यामध्ये आक्रमण करा अतिशय सुरेख पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि त्याच क्षेत्ररक्षकाने झेल पकडून हा लागोपाठचा दुसरा गडी बाद होतोय. संघाचे तीन गडी बाद झालेले सांघिक 17 या धावसंख्येवर आणि आमच्यातून पाहुणे रजा घेताना धन्यवाद साहेब या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेची शोभा वाढवली. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलेलं होतं त्या ठिकाणी मला वाटतं वासुदेव याने लागोपाठ दोन झेल घेतलेले आहेत आणि वासुदेव याची कालची संध्याकाळच्या सत्रातली खेळी अविश्वसनीय आणि अप्रतिम होती की जिथे संघाला धावांची गरज होती त्यांनी शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार लगावून विजयश्री खेचून आणली होती आणि प्रशांत गोलंदाज आता विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक होते का. आता मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषेकडे आणि ह्या चौकार चौकारांनी धावांना गती मिळते धावसंख्या पोचते तीन गडी बाद 21. बऱ्यापैकी धावसंख्या म्हणता येईल. खुशी इंटरप्राइजेस तीन खुशी इंटरप्राइजेस संघाने तीन सामने गमावलेले आहेत तर टायगर बॉईज संघाने तीन सामने गमावलेले आहेत. चेंडू दिशाहीन भरकटलेला पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय अतिरिक्त धावीने संघाची धावसंख्या पोचते तीन गडी बाद 22. अतिशय उत्तुंग टोळवलेला आहे चेंडूचा सीमारेषेच्या बाहेर आणि हा
या सामन्यातला तिसरा षटकार, या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल वेग घेते 3-28. दरम्यान दोन धावा पूर्ण करताना संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 30 वर. कालच्या दिवसात 30 पॅनल्टीच्या एकेरी बाजू संपल्यानंतर ऍड केल्या जातील 2 धावा. आता लिगली 30 धावा झालेले आहेत. या ठिकाणी रोहिदास प्रतिष्ठान हा संघ देखील काल शेवटचा सामना गमावला, तर आज या आजच्या दिवसातला पहिला सामना गमावलेला आहे. म्हणजे 5 सामन्यांमध्ये त्याने देखील 2 सामने गमावलेले आहेत. 1 सामना वगळता दर्शन याची देखील कामगिरी सुमार राहिलेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 3-30. साधारण 15 धावांची सरासरी, अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. यामध्ये 3 उत्तुंग षटकारांची नोंद केलेली आहे. आणि पाहू या उरलेल्या 2 षटकात काय हाणामारी करतायत, कारण कालच्या दिवसात 67 धावांचं टायगर बॉईजचं एक मोठी धावसंख्या उभारलेली होती, सर्वाधिक धावसंख्या. रक्षात्मक खेळी, कोणत्याही प्रकारची रिक्स नाही, चेंडू सहज हलकेच टोलावलेला आहे 2 धावांसाठी. एक तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा खेळ करताना फलंदाज ऋषी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 3-32. गोलंदाज अजय एक चांगला गोलंदाज, मात्र पाहूया धावांना ब्रेक लावतोय का, कारण मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय छत्रपती वॉरियर्स. बघा, तंत्रशुद्ध फलंदाजी याला म्हणतात. रक्षात्मक खेळ, तरीही प्रत्येक चेंडूवर 2 धावा वसूल करतोय ऋषी. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येला वेग मिळतोय 3-34. पुन्हा एकदा अजय उजव्या हाताने मारा करतोय. पुन्हा एकदा रक्षात्मक खेळ, अगदी रिकामे क्षेत्राची निवड करतोय ऋषी. आणि प्रत्येक चेंडूवर 2 धावा. आता गचाळ फेक झालेली आहे, मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. सलग 3 चेंडूंवर 2-2 धावा घेऊन 6 धावा वसूल केलेले आहेत, संघाला पोहोचवलेले आहेत. सांगी 36 धावसंख्येवर. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करताना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके नाही, मात्र 10 धावा मिळत आहेत. आता पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न चेंडूने चकवा दिलाय. पुन्हा एकदा 2 धावा. सलग 4 चेंडूंवर दुहेरी धावा घेऊन धावसंख्येला वेग दिलेल्या धावसंख्या पोहोचते 3-38. चांगली सुरुवात म्हणता येईल. कोणत्याही प्रकारचा जोर लावत नाही ऋषी, मात्र बघा पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न होता, मात्र आता चेंडूने चकवा दिलाय. चेंडू स्थिरावतोय यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपाने. धावसंख्या स्थिर 3-38. या षटकातला आमचे गुणलेखक सांगतायत शेवटचा चेंडू. पुढे येऊन वाढण्याचा प्रयत्न, आता मात्र मोठी रिस्क घेतलेली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. आणि
या षटकाराने संघाची धावसंख्या पोचते 44। अतिशय वेगाने धावसंख्या वाढते आणि जगदीश इलेवन संघाला डोकेदेखी ठरू शकते। फुटवर्क चांगला होता या चेंडूवर, कारण पाचवा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा ऋषी ऍक्टिव झाला आणि फुटवर्कचा वापर करून पुढे येऊन सरसावत 44 धावसंख्या 44 तीन षटकांच्या समाप्तीनंतर 44 एक सुरेख सुरुवात या संघाकडनं झालेली छत्रपती वॉरियर संघाकडनं। पाहूया उरलेल्या सहा चेंडूत हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय। ह्या 44 धावसंख्येत अजून पेनल्टीच्या 2 धावा या ॲड केल्या जातील, अर्थात ती एकेरी बाजू संपल्यानंतर। आजचं वातावरण जरा ढगाळ अर्थात बादल आल्यासारखं वाटतंय आणि याचा परिणाम इकडे मला वाटतं माडाची झाडं कमी दिसतायत, ते ताडीवर होतो। शेवटचं षटक एकेरी बाजू संपण्यासाठी गोलंदाज सुरेख चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत। हा चौथा गडी बाद होते छत्रपती वॉरियर संघाने। दरम्यान वासुदेव याने आपल्या सांघिक शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर एक महत्त्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे। दरम्यान यापुढील सामना आहे तो आम्ही नांदेडनेकर तसेच रोहिदास पाटील प्रतिष्ठान यांच्या दरम्यान पुढील सामना होणार आहे। त्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी आणि पुन्हा कचरा क्षेत्ररक्षण मात्र एकापेक्षा काही नाही पंचांनी वाईटचा इशारा आलेला आहे। 1+1 ह्या 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या पोचते 46। यापुढील सामना आम्ही नांदेडनेकर आणि रोहिदास पाटील प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान ही एकेरी बाजू संपल्याबरोबर नाणेफेकीसाठी जायचं आहे। तिथे माझे सहकारी रवी सर उपस्थित आहेत। ही एकेरी बाजू हा षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेक करायची आहे। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि छेल बाद ऋषी याची केळी संपुष्टात, मात्र बाद होण्यापूर्वी महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यांनी एक षटकार आणि मला वाटतं 5-4 दुहेरी धावा।
पुढे येऊन मारण्याचा फुटवर्कचा वापर करताना रिकाम्या क्षेत्राची निवड करतोय. चेंडू जातोय पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने. सहजगत्या दोन धाव पूर्ण केलेले आहेत. या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या पोचते 49 आणि ही एकेरी बाजू संपण्यासाठी हा शेवटचा चेंडू वासुदेव याच्या माध्यमातून दोन चेंडूंचा एक एक वाईट बरोबर. आता मात्र चेंडू सोडून दिलाय. मात्र पंचांकडनं पुन्हा एकदा दिशाहीन चेंडूचा इशारा येताना अतिरिक्त धावेने भर पडते. धावसंख्या 50 चांगली सुरुवात. पाहूया आता उरलेल्या दोन चेंडूंवर काय करतायत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूने चकवलाय फलंदाजाला. निर्धाव जातोय. दोन चेंडू चकवलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती नंतर धावसंख्या स्थिर 50. त्याच्यामध्ये ही एकेरी बाजू संपल्यानंतर दोन धावा ऍड केले जातील. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने. पुन्हा अतिरिक्त. मला वाटतं सकाळच्या सत्रातला 8 वाईटचा रेकॉर्ड तुटतो की काय ते पाहायचंय. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पोचते 51. लॉंगांच्या दिशेने उत्तुंग खेळून काढले. क्षेत्ररक्षक खाली आणि झेलबाद. धावसंख्या स्थिर 4 गडी बाद 51. एकेरी बाजू संपण्यासाठी हा शेवटचा चेंडू वासुदेव याच्या माध्यमातून. पुन्हा एष्ट्या उद्ध्वस्त गेलेल्या आहेत आणि 51+2 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जाऊन पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. तिथे उपस्थित आहेत आमचे सहकारी रवी सर. 51 धावा प्लस पेनल्टीच्या 2 अशा 53 धावा झालेल्या आहेत आणि 54 धावांचं लक्ष हे ठेवलेलं आहे ते जगदीश 11 संघासाठी. पाहूया ते कसं 54 धावांचं ते कशा पद्धतीने पेलवत आहेत. तर सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत तिथे माझे सहकारी समालोचक रवी सर यांच्या माध्यमातून पुढील सामन्याची नाणेफेक होते. हॅलो. दोन संघामध्ये नाणेफेक होते. रोहिदास प्रतिष्ठान आणि टीम आम्ही नांदेडने. कोणाचा कॉल आलाच नव्हता. आपण पुन्हा एकदा करू. NPL असा कॉल आहे. आम्ही आणि 2023 आलेले रोहिदास प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकलेले. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपान व्हा. खूप वेळात वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलायत. खूप खूप धन्यवाद. तर टीम रोहिदास प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकलेले. आता आपण
दोन सामने आपण विजय झालायत, म्हणजे महत्त्वपूर्ण सामना आहे. ह्या सामन्यामध्ये विजय असेल करायचा आहे. प्रथम आपला चार षटकाचा सामना निर्णय काय असेल? बॅटिंग. काय कारण सांगू शकता की बॅटिंग स्वीकारले, एक धाडशी निर्णय घेतलेला आहे? आम्ही टॉस जिंकला किंवा हारला तरी बॅटिंगच फलंदाजी करतो. या चार षटकामध्ये किती धावा जमा करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही आता? 50-55. कोणाकडून आता अपेक्षा आहेत? कारण दोन दिवसामध्ये बघतो मनीष पाटील आहे जरा फक्त, म्हणजे त्याची खेळी होताना दिसत नाही. आता या सामन्यामध्ये कोणाकडून अपेक्षा असतील? धीरज पाटील आणि आपले सुनील शेलार. सुनील शेलार आणि धीरज पाटील सलामीला दोघे येतात, त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा. आपण नाणेफेक हरलात, जिंकला असता तर? जिंकला असता तर फिल्डिंग घेतली असती. म्हणजे आपल्या मनासारखं झालंय, समोरच्या संघाला किती धावांत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी पण 30-35 पर्यंत. पूर्ण खेळाडू आहेत काय? काय कमी आहेत? मगाशी आपण बघितलं एक संघाला 9 खेळाडू पेनल्टीचा सामना करावा लागला, तरी आता पूर्ण आहेत. पूर्ण आहेत ना? तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. टीम रोहिदास प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. मी जातो समालोचन कक्षामध्ये, सहकारी समालोचक सज्ज आहेत. धन्यवाद रवी सर. डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू तडाखेबंद फटका, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर अगदी मनसोबत स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टोलावलेलं आहे, चेंडू जातोय सीमारेषेकडे. लागोपाठचा दुसरा चौकार आणि या फटक्यांची तिथे आवश्यकता आहे जगदीश इलेव्हन संघाला, कारण जगदीश इलेव्हन संघ देखील 3 पराभवांना सामोरे गेलेला आहे. आणि 54 धावांचा पाठलाग करताना लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार मारलेले आहेत. पाहायचंय चौकारांची हॅट्रिक साध्य करतोय का फलंदाज अनिल, ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पुन्हा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल आणि पुन्हा गच्छा क्षेत्ररक्षण. मात्र एकापेक्षा काही नाही, धावसंख्या होते 3 चेंडू 9 धावा, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. उजवा आणि डावा फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना छत्रपती वॉरियर्स 3 चेंडू 9 धावा. 54 धावांचं लक्ष आहे आणि रिकाम्या क्षेत्राचे चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. कमीत कमी 3 धावा वाचवलेले आहेत आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते 4 चेंडू 10 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल, मात्र 4 षटकात मोठं लक्ष आहे. साडे 13 धावांची सरस आहे. कृपया क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की वेळ जवडू नका, खूप खूप सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय व्यासपीठाकडे आणि चेंडूने थोडी मंदावला आणि त्याच्यावर 2 धावा वसूल करताना धावसंख्या पोचते 12. धावा किती एक घेतली? एकच. 11. 13 साडे 13 धावांची सरासरी राखायची ती जगदीश इलेव्हन संघाला. आणि या षटकातला हा अंतिम चेंडू बघायचंय, सरासरी राखतायत का गोलंदाज ऋषी? ऋषी सुतार शेवटचा चेंडू जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशाहीन चेंडू पंचांकडनं
वाईट घोषित केला जातोय. अतिरिक्त जमिनी संघाची धावसंख्या पोहोचते 12. अजूनही ऋषी सुतार याला एक चेंडूची हाताळणी करावी लागणार आहे. तर या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 13 आणि पुढील 3 षटकांचं धावतं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी माझे सहकारी येत आहेत सचिन गोष्टे. धन्यवाद. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. तर दुसरे षटक घेऊन येतोय ऋषिकेश. जगदीश इलेवन फलंदाजी करतोय. 54 धावांचं आव्हान. प्रशांत स्ट्राईकला आहे डाव्या हाताचा हा फलंदाज. काय करतोय आपल्या संघासाठी पाहायचं आपल्याला. ऋषिकेश टू प्रशांत बघूया. ऋषिकेश यांचा पुढचा चेंडू पहिला चेंडू सामना करी प्रशांत आणि हा चेंडू लेग साइडच्या दिशेने तडकावून दिला. एक धाव मात्र पळून काढली येते. एका धावीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 14. दुसरे षटक मार्गस्थ. तर जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान आहे. बघूया ऋषिकेश. अनिल थोडेसे दुखापत झालेले खेळाडू आहे. काय करतोय आपल्या संघासाठी पुढचा चेंडू ऋषिकेशचा. सामना करी फलंदाज अनिल. उजव्या हाताचा हा फलंदाज एक मातब्बर नांदेड ने पंचघोषित गाजलेला असा फलंदाज महाराष्ट्र पोलीस अनिल शेलार. ऋषिकेश याचा पुढचा चेंडू. सामना करी फलंदाज अनिल आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय आणि एक धाव मात्र पळून काढले. ते एका धावीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 15. बघूया प्रशांत थोडासा शांत खेळ पाहायला मिळतोय प्रशांत यांच्याकडून. फार अपेक्षा आहे प्रशांत यांच्याकडून. बघूया ऋषिकेश तू प्रशांत. डाव्या हाताचा गोलंदाज ऋषिकेश ते फलंदाजी करेल. डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत आणि हा चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक बघूया प्रशांत काय करतोय आपल्या संघासाठी. 54 धावांचं आव्हान आहे. ऋषिकेशचा पुढचा चेंडू सामना करील प्रशांत आणि हा चेंडू लेग साइडच्या दिशेने तडकावून दिला. चेंडू होतोय सीमारेषा बाहेर चौकाराटी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 20. आवाज घुमणार चौकार षटकारांचा. आज मैदानी धावसंख्या होते 20. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सामना करी फलंदाज प्रशांत. ऋषिकेश याचा चेंडू झालेले 3. बघूया ऋषिकेश टू प्रशांत आणि हा चेंडू फलंदाज प्रशांत याला काही समजला नाही. सरळ जातो एसटी रक्षकाकडे. कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिर होते 20 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान आहे.
बघूया ऋषिकेशचा पुढचा चेंडू सामना करी प्रशांत डाव्या हाताचा हा फलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी फारच अपेक्षा प्रशांतेच्याकडून बघूया पुढचा चेंडू आणि हा चेंडू चेंडू सरासरी मारेच्या बाहेर सहा धावांसाठी या सहा धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 26 नांदीतने प्रीमियर लीग चषक ठेवलाय हायलाय मानाचा नांदीतने प्रीमियर लीग चषक ठेवलाय हायलाय मानाचा चषक ठेवलाय हायलाय मानाचा नांदीतने प्रीमियर लीग चषक ठेवलाय हायलाय प्रशांत शेलार करफूस समाचार घेतो ऋषिकेश पाटील याचा ऋषिकेश याचा पुढचा चेंडू सामना करी प्रशांत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे चेंडू तो सरासरी मारेच्या बाहेर सहा धावांसाठी या सहा धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 32 ऋषिकेश याचा करफूस समाचार घेतला जातोय एकोणीस धावा दिल्यात ऋषिकेशने बघूया आता नवीन गोलंदाज कोण येतोय जिंकण्यासाठी बावीस धावांचं आव्हान 12 चेंडू 22 धावा जगदीश इलेवन संघाचा प्रशांत आणि अनिल यांची जोडी सलामीला आलेली जोडी आहे नवीन गोलंदाज येतोय करण तिसरे षटक घेऊन येतोय तीन करण बघूया आपल्या संघासाठी काय करतोय करण तो अनिल पंच वेळेचं भान ठेवायचं आहे सामना चालू करा पंच बारा चेंडू 22 धावा बघूया करण याचा पुढचा चेंडू सामना करे अनिल आणि हा चेंडू डाव्या स्टीच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 33 तिसरे षटक मार्गस्थ तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक बघूया करण तो अनिल काय करतो आपल्या संघासाठी करण आणि हा डॉट चेंडू देख चेंडू पुढचा चेंडू करण याचा सामना करी फलंदाज अनिल आणि हा चेंडू विडकावून दिला चेंडू हवेमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे ऋषिकेश पाटील आणि झेल होतोय पहिला आदरा बसतो अनिलच्या रूपाने वैयक्तिक 11 धावांवर बाद होतोय अनिल बघूया नवीन फलंदाज येतोय अजय बघूया करण तो अजय आणि करण आणि हा चेंडू चेंडू होतोय सरळ सीमारेषा बाहेर चार धावांसाठी या चार धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 37
भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय आलंय भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय सीमारेषा जवळ झेल पकडला होतोय आणि आदरा बसतो अजय याच्या रूपाने दुसरा आदरा बसतो या दोन दुसरा आदरा धावसंख्या स्थिरावते 37 वर अजय बाद होतो वैयक्तिक 4 धावांवर आता नवीन फलंदाज जातोय तो प्रकाश जरा गाई करा प्रकाश धाव संख्या स्थिर होते 37 वर दुसरा झटका बसतोय तो बाबू अजय यांच्या रूपाने पंच सामना चालू करा करंट टू प्रकाश उजव्या हाताचा हा फलंदाज मातब्बर असा फलंदाज प्रकाश काय करतोय आपल्या संघासाठी पाहायचंय करंट याचा पुढचा चेंडू सामना करेल प्रकाश उजव्या हाताचा हा फलंदाज काय करतोय आणि हा चेंडू चेंडू ऑफ साइड लेग साइडच्या दिशेने तडकावून दिलं तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे एक धाव मात्र मिळते या एका धावीने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 38 सुपेगावच्या मान्यवर प्रतिष्ठित नागरिक सुपेगाव प्रवीण भोईर आपण मंचावर येऊन बसायचं आहे आपलं सहर्ष स्वागत तर धावसंख्या होते 38 शेवटचे तिसरे षटक मार्गस्थ तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक बघूया करण टू प्रशांत एक मातब्बर असा फलंदाज प्रशांत जगदीश इलेव्हन सर्वांची दारोमदार प्रशांत याच्यावर आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचाशी वाद करू नये पंच निर्णय अंतिम राहील बघूया पंच निर्णय कळवायचा आहे धावसंख्या होते 38 क्षेत्ररक्षण लावून घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळेचं भान ठेवायचं आहे आपल्याला आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे बघूया करण टू प्रशांत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय करण सामना करेल तो प्रशांत डाव्या हाताचा एक मातब्बर असा फलंदाज जगदीश इलेव्हन संघाचा बघूया काय करतोय आपल्या संघासाठी तसा डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून रनिंग मध्ये चुकतोय करण बघूया करण याचा पुढचा चेंडू सामना करेल प्रशांत आणि हा चेंडू चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने चेंडू होतो सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी या 6 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 44 तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 44 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा कंपल्सरी 10 धावा चेस करायच्या आहेत क्षेत्ररक्षण लावून घ्या रोहिदास पाटील प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळेचं भान ठेवायचंय
तर सुपेगावचे मान्यवर प्रवीण भोईर यांचं सन्मान करायचा आहे. मी सुरेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सुरेश पाटील, प्रवीण भोईर, आपण इथे आलात, आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तिथे सन्मान होताना बॉल दे, बॉल तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा. नवीन गोलंदाज येतोय राहुल. अभिषेक शेलार, आपण यायचं इथं, स्कोरची कमी आहे. अभिषेक शेलार तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघूया जगदीश इलेव्हन संघाला. 6 चेंडू 10 धावा राहुल, तो प्रकाश आणि हा चेंडू, चेंडू येतोय सरळची मारेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 50. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. होता तो जान आता दिला तर तो दिलवान होता माणूस किती गाण सारे गाती त्याचे गुणगान गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून. 5 चेंडू 4 धावा राहुल. याचा पुढचा चेंडू सामना करी फलंदाज प्रकाश आणि हा चेंडू थोडासा ऑफसाईडच्या दिशेने सुरक्षात्मक खेळलेला चेंडू. एक धाव मात्र पळून काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 52. आता मात्र 2 धावांची, 3 धावांची गरज आहे. 2 धावा, 2-2, 4 चेंडू आणि 2 धावा. बघूया राहुल याचा पुढचा चेंडू सामना करी प्रकाश आणि हा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावतो, झेल मात्र होत नाही. 2 धाव मात्र सहज पळून. याच प्रकारे जगदीश इलेव्हन संघ विजय होतोय. अभिजित शेलार, आपण यायचंय. जगदीश इलेव्हन संघ